गाइस आम्ही आता उभं राहूनच चाललोय, तुम्ही बघू शकता कारण इथं ऑलरेडी सर्व पॅक आहे. तुम्हाला दाखवत आहे बघ, हे पूर्ण पॅक आहे. आणि आणि इकडे किती माकडे बघू शकता, हजारो नाही शेकडो आहे, शेकडो आहे डायरेक्ट. ही दोन ती दोन माकडच माकड आहे ना बाई. गाईज एका ऑटो मध्ये सहा जण बसलो आम्ही, तुम्ही बघू शकता. आता आलोय आम्ही खाली जिथं प्रथमेश ते राहत आहे. सो आज सो आहे असं काही रूम आहे, बाकी इकडे सगळं यश आहे. इकडे हा प्रथमेश, यांची गादी मस्त आहे, तर फुल एन्जॉय करत आहे. हे चार मिनारच्या इथं आलोय, तुम्ही बघू शकता. हा आहे चार मिनार, भरपूर अशी मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला भेटते. खाली व्ह्यू दिसतोय जबरदस्त ऑसम. आपण ऑर्डर केलेलं आहे या ठिकाणी चहा आणि हे उस्मानी बिस्किट. जसं कशा प्रकारचे पॉइंट आहे सर्व. गाइस फायनली वी हैव रीच्ड टू हैदराबाद. वी आर बिर्याणी खाना तो हैदराबाद आना. मम्मी मैं हैदराबाद पहुंच गया. चलो गाइस आज तो बहुत मजा करेंगे. मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनल मध्ये. नाव आहे गौरव लाईव. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसाचं आमचं मित्रांचं चालू होतं की कुठेतरी मस्तपैकी लॉंग ट्रिप करूया, आणि फायनली आमचं डिसाईड झालंय की आम्ही चाललोय हैदराबादला. तर हैदराबादला बरंच काही आहे खरं तर. हैदराबादची बिर्याणी खाण्यासाठी आम्ही खास चाललो आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी रामोजी फिल्म सिटी आहे, जी की जगातली सर्वात मोठी फिल्म सिटी आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी चार मिनार आहे, लेक आहे, म्युझियम आहे, आणि खूप मज्जा येणार आहे. खरं तर आमच्या घरापासून म्हणजे ओझर नाशिकपासून 700 ते 750 किलोमीटरच्या अंतरावर आहे. रात्रभर पूर्ण ट्रेनमध्ये आमची जर्नी असताना जवळपास 7 ते 8 तास आम्ही ट्रेनमध्ये असणार आहे, त्यापेक्षा जास्त कदाचित. बाकी प्रथमेश आलेला आहे, आता आम्ही बाकीच्या मित्रांकडे चाललोय. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आजची तारीख आहे ही आहे 16 जानेवारी. सो लेट्स गो. फार महत्वाचं, आमची जी ट्रिप आहे ही बजेट ट्रिप आहे, फक्त 5000 रुपयामध्ये आम्ही ही ट्रिप अरेंज केली. मी तुम्हाला काय सांगते, जर तुम्ही माझ्यासारखे टीनेज असाल तर तुम्ही असं फिरू शकता फ्रेंडसोबत. आणि कसंपैकी मॅनेज करतो आम्ही, जसं की हॉटेल, त्याच्यानंतर जेवण, या सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. चला, फार बडबड झाली. सो चला, झालंय सर्व बॅकअप. माझी ही बॅग आहे, बाकी याची तिकडं बॅग आहे. चलो, त्याने मोठी बॅग घेतली त्याच्यामुळे त्याने गाडी आणली. चलो वेट वेट. सो गाईज आम्ही चाललोय स्कूटीवर हैदराबादला. आता आम्ही जे चाललो आहे, हा आहे संकेत. संकेत से हाय. हाय प्रथमेश. हाय यश. एवढं लेट झालोय, आताशी कपडे प्रेस करायला आलाय. बाकी आमची रिक्षा येते आता. रिक्षा नाही येते ब्रो, मित्र येतो. सॉरी गौरव, माझ्या माणसाला फायनली आता आमची रिक्षा आलेली आहे. जर्नीची सुरुवात झालेली आहे. आता आम्ही रिक्षा मध्ये बसलो आहे. आता रिक्षा आपल्याला नाशिक रोड रेल्वे स्टेशनला घेऊन जाणार आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशन तर आपल्याला मनमाडला जाणारी एक ट्रेन आहे शताब्दी. सो ती 6:30 वाजता आहे, आता 5:30 वाजलेले. सो चाललोय मस्तपैकी, आणि मस्तपैकी बसलोय. बॅग वगैरे आम्ही मागे ठेवलेलं आहे, आणि जी रिक्षा ठरवली आहे अराऊंड 350 रुपयामध्ये आम्ही ठरवलेली आहे रिक्षा. फायनली आता आम्ही पोहोचलोय नाशिक रोड रेल्वे स्टेशनला. जवळपास 6:10 झाले. आता आमची ट्रेन आहे मनमाडची. सो मनमाडचं तिकीट काढलंय, 45 रुपीज तिकीट प्राइस होती. सो आता चाललोय आम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर. त्या ठिकाणी आमची सध्या ती एक्सप्रेस आहे. सो चला, बाकी असं काही आहे. चलो तर मित्रांनो, जवळपास 7:00 वाजलेले आहे, आणि आता आम्ही ट्रेन येते आहे आमची या साईडला प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर. सो तिकडे चाललोय. सो चला चलो गाइस. बसतोय, चला गर्दी तर भरपूर आहे. आम्ही आता उभं राहूनच चाललोय, तुम्ही बघू शकता कारण इथं ऑलरेडी सर्व पॅक आहे. तुम्हाला दाखवत आहे बघा, हे पूर्ण पॅक आहे. आणि त्याच्यामुळे जायला बसायला जागाच नाही. आता लासलगाव रेल्वे स्टेशन आलेलं आहे, आणि या ठिकाणी आता ट्रेन थांबलेली आहे. त्याच्यानंतर आता पुढे ट्रेन जाईल. सो
फायनली आता आम्ही मनमाड या रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे आणि आता आम्ही चाललोय. या ठिकाणी आमची ट्रेन लागलेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर. तर ती अजिंठा एक्सप्रेस आहे, त्याच्याने आम्ही चाललोय. सो जवळपास 8 वाजलेले, 8:50 ट्रेन आहे. सो खूप मजा येणार आहे. बाकी तर तिथं आम्हाला उभं राहूनच यावं लागलं, थोडंसं हे झालं, पण ठीक आहे. एक तास आम्ही तिथं उभं राहिलो पण हरकत नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 या ठिकाणी. तर या ठिकाणी एस हे जे आहे ना, हे 12 मध्ये आम्हाला जायचं आहे. सो आम्ही चाललोय. हे आहे मनमाड रेल्वे स्टेशन. मित्रांनो फायनली आता आम्हाला आमचं सीट भेटलेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहे. बाकी तुम्ही बघू शकता यांनी त्या ठिकाणी लंगर चालू आहे. तिथून मस्तपैकी प्रसाद आणलेला आहे. मस्त पोळ्या आणि बटाट्याची भाजी एक नंबर. ओके चालले खायचं पाहून. हा बरं रे. बाकी ते चार्जिंग पॉइंट वगैरे आहे आरसा वगैरे काय ना काय ना. मित्रांनो फायनली आता आम्ही मस्त पैकी स्लीपिंग अरेंजमेंट केली. बाकी यश इकडे बसलेलं आहे. बाकी वरती संकेत आहे, इकडे दोघं बसलेले गाईज. तर मित्रांनो रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आमचा एक मित्र जो बाकी होता हमजा तो फायनली आता आलेला आहे. सो बाकी इथे सर्व मस्त बसलेले आहे. आम्ही 6 जण आणि एक काका आहे. आम्ही ऑफर केली आहे की 300 रुपये द्या. आम्ही एक 300 रुपयात एक सीट तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आता बघू ते ऐकता का नाही. बाकी त्यांना नांदेडला जायचंय गुरुद्वाराला. अंकल मेरा गाडी हे तो ओळख बनवून राहिले बघा. आता काय दाखवतोय हिरो संकेत. चलो समजा क्या आ चुका है. अभी ये सब हमारा ट्रैवल का देखने वाला है. बाकी दोस्त ना करे जो काम किया है. अंकल हम सस्ते में रिजर्वेशन करते हैं और हम वही बेचते लोगों के लिए. मतलब हमारा रोज का धंधा है. हम रोज ट्रेन में आते हैं. हम 3 सीट हम एक बात बताओ क्या. बाकी जो 5-6 एक बात बताओ क्या. धंधा है पर धंधा है क्या. 5-6 सीट लेते हैं हम अंकल, वही हम बेचते लोगों को. अभी एक दिन तो ट्रेन बेचने वाली. मॉर्निंग फ्रेंड्स. तर मित्रांनो जवळपास सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आहे कामारेड्डी ह्या रेल्वे स्टेशनवर. तर या ठिकाणी आमची ट्रेन थांबलेली आहे. बाकी सर्वजण उठलेले आहेत मस्तपैकी. छान वाटतंय. थंडी काही एवढी नाही साऊथमध्ये असल्यामुळे. बाकी आता आमची इकडे फ्रेंड्स आहे. बघूया चला काय करताय. बघूया काय करताय. यश सर यश तर झोपलेला आहे. मी पण झोप. संकेत पण झोपलाय आणि इकडे अलंकार आहे. आमचा असं काही रूम आहे. रूम म्हणतो सॉरी ट्रेन आहे. आणि असं काही मस्त पैकी एन्जॉय करतोय. आता थोड्याच वेळात जवळपास 9:30 वाजता हैदराबाद येईल. सो हैदराबाद मध्ये जाऊन हॉटेल बुक केलेलं आहे. तर त्या ठिकाणी मग सर्व गोष्टी येईल. याचं जे तिकीट होतं या ट्रेनचं आम्हाला आराम पडलं 450-500 रुपये पर्यंत पडतं. तत्काळ मध्ये काढलं होतं. बाकी तुम्हाला जर सांगितलं नाशिक पर्यंत आम्हाला किती खर्च आला आणि नाशिक पासून ते हैदराबाद पर्यंत किती 450-500 रुपये खर्च आला. हॉर्न वाजलाय सो चला. परत पुढं एक ट्रेन थांबलेली आहे आणि इकडे किती माकडे बघू शकता. हजारो संख्येने माकडे. नाही रे हजारो नाही शेकडो आहे. शेकडो आहे डायरेक्ट. इथून तिथून माकडच माकड आहे ना बाई. झूम कर आपला टेक्स. आपण तिकडे झूम पण मध्ये पण जाणार आहे. हैदराबाद याला हद्द नाही इकडे काय दाखवत्या.
ते पाय ना ते कुठं करंट लागून मरत असल्यावर का अशी काही काही वरती बसली सगळे काही आम्ही सर्व उठलोय अलंकार पण उठलाय चलो गाइस फायनली आता आम्ही पोहोचलो आहे हैदराबादला आमचं स्टेशन आता येतच आहे सो त्या ठिकाणी आता मी उतरू आणि त्यानंतर लॉजवर जाणार आहे हॉटेलवर सो 10:30 वाजले आंघोळ तर करायची बाकी खूप जाम म्हणजे मजा आली झोप पण खूप छान लागली थंडी पण नव्हती फायनली वी हॅव रीच टू हैदराबाद बिर्याणी खाणार तो हैदराबाद आणा तर आम्ही आता आलेलो आहे हैदराबादला बाकी सर्व आमचे मित्र तिकडेच आहे चला सांगतो आता उतरलोय हैदराबाद पोहोचले चला काही आज तर बहुत मजा करे गे चाललोय आम्ही ती ट्रेन थांबली आमची आणि आता सर्व असं ब्रिज क्रॉस करून वरती चाललोय चला हैदराबादचं तुम्ही स्टेशन बघू शकता कशा प्रकारचं आहे रेल्वे स्टेशन सर्व तर तसं तर सारखेच असतं परंतु इथं थोडंसं वेगळं डिझाईन आहे आणि इथं खूप मोठा असा आपला भारत देशाचा झेंडा लावलेला आहे बघा वाव रेल्वे स्टेशनची जुनी बिल्डिंग आहे बघा निजाम काळी खूप मजाची आहे बरं जे मागच्या एक वर्षापासून आम्ही खरं तर कुठं आउट ऑफ सिटी मध्ये गेलो नव्हतो तर आज आलेलो आहे आणि इकडं हे सर्व पूर्ण मॉन्युमेंट आहे तुम्ही म्हणजे रेल्वे स्टेशनचं जुनी बिल्डिंग आहे असा माझा मित्र बोलला निजाम काळी आहे सो सुंदर आहे इकडे सगळे रिक्षा वाले विचारतात कुठे जायचे कुठे जायचे फोटो घेऊन टाकू एक दोन यांचे तुम्हाला सर्व बाईक्सवर असे TS दिसेल जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये MH 15 दिसतं किंवा AP दिसेल इथं सो तेलंगणा आणि AP म्हणजे आंध्र प्रदेश या ठिकाणी व्हेकल्स असतील सो असं आहे चाललोय आता आम्ही आमच्या जिथं आम्ही रूम घेतलेला आहे त्या ठिकाणी मेन आमच्या रेल्वे स्टेशनपासून 1 किलोमीटरचं अंतर होतं सो चाललोय आता आम्ही जे हॉटेल बुक केलंय कॉन्टिनेंटल त्यामध्ये चेकिंग करायला चाललोय बघूया रूम कसे आहे ऍक्च्युली फोटो बघितले होते ऑनलाईन बाकी ऍक्च्युअलमध्ये कसे बघूया बाकी ही बिल्डिंग आहे इकडे रिलायन्स डिजिटल आहे हा असा चौक आहे डोंट नो कोणता चौक आहे बघूया चला हॉटेलमध्ये तर गेलो होतो परंतु ती आम्हाला चेकिंग ते बोलले की तुम्हाला 12 नंतर चेकिंग भेटेल सो आता जवळपास 11:30 वाजले अर्धा तास होता आमच्याकडे सो आता आम्ही इथं ब्रेकफास्ट करायला आलोय तर या ठिकाणी मस्तपैकी डोसा ऑर्डर केलाय 4 डोसा मस्तपैकी स्ट्रीट फूड एन्जॉय करतोय बाकी ते खाऊ आणि मग चेकिंग करू तुम्हाला दाखवतो हॉटेल कसं आहे आंघोळ करायची काय आम्हाला अकाळी नवाद आंघोळ करतो काहीच इथून आम्ही आता उस्मानी बिस्किट घेतले 10 रुपयाचे 3 चहाचे पण ठीक आहे ना चहा नाही चल कोरडे खाऊ 10 चे 3 आहे चलो आम्ही उसाच्या रसावर जस्ट म्हटलं इथं हे खूप फेमस आहे चहा सोबत इराणी चहा आणि उस्मानी हा साधा होता पण इथं इराणी चहा आणि उस्मानी बिस्किट खूप जबरदस्त आहे तंदूर भट्टी बघा जय श्रीराम रे भारी वाटते पण काही म्हण दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आता मला हॉटेलमध्ये चेक इन मिळाली आहे सो आम्ही आता चेक इन करतोय सो चला सो आमचं टोटल 2 दिवसांचं जे रेंट आहे जे आहे ते 3500 समथिंग आहे आम्हाला एका जणाला 580 रुपये कॉन्ट्री आली स्टेची सो चला असं काही आहे ऑनलाईनच बुक केलं होतं काल पैसा
चेकिंग झालेली आहे, आमचं आवरलेलं आहे. बाकी तुम्ही बघू शकता असा काही प्रकारचा आमचा रूम होता. थोडंसं मटेरियल डिस्टर्ब आहे, सो याला इग्नोर करा. बाय द वे इकडे कपडे वगैरे अशा अटकवली, तर बाथरूम होतं ठीकठाकसं. इकडे विंडो ओपन ठेवलेले, कपडे वाळत आहे. सो आता आम्ही चाललो आहे चार मिनारला, त्यानंतर म्युझियम आहे, एक पॅलेस आहे, त्यानंतर लेक आहे, आणि हैदराबादची बिर्याणी आज आम्ही ट्राय करणार आहे. खूप मजा येणार या ब्लॉगमध्ये. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सो खालचा अजून एक रूम आहे, आम्ही इथं तीन जण आहे आणि बाकी एक खाली तीन जण आहे. सो चला दाखवतो. कंगवा का? कंगवा राहून गेला होता. चलो सो ही की आपण जस्ट काढूया, लाईट्स ऑफ, लेट्स गो. आता आलोय आम्ही खाली जिथं प्रथमेश ते राहत आहे. सो आज सो आहे असं काही रूम आहे. बाकी इकडे सगळं यश आहे, इकडे हा प्रथमेश, यांची गादी मस्त आहे, तर फुल एन्जॉय करत आहे. ए हळू हळू. सो चला टाइम झालाय, आता आम्ही न्यू फ्रेंड हमजा, ये बहुत अच्छा लड़का है, ये इसको अभी तक हमारे में ठीक से मिसाला नहीं है, इसको मिसालने का है, फिर ये हम कर एकदम क्लोज फ्रेंड बन जाएगा, तो अभी तक उसको आदत नहीं हुई है हमारी. सो गाइस मस्त पैकी आता आवरलेला आहे, आता निघतो आम्ही. कपडे टीवर कपडे घातले वाळा त्यांनी. बाकी मस्त पैकी एन्जॉय करणार, खूप मजा येणार आहे. आता उबर किंवा ओला आम्ही बुक करतोय. आपण उबर देते मला कचोरी दे ना. कुठे कचोरी कुठून आणली? नाशिक क्वालिटी का? सो काही जे कचोरी लेट्स ट्राय इट. तुम्ही बघू शकता एका लिफ्ट मध्ये आम्ही किती जण आहे. आम्ही ही रिक्षा मध्ये बसतोय आणि ही आपल्याला घेऊन जाईल चार मिनारला. सो चला गाईज, एका ऑटो मध्ये सहा जण बसलोय आम्ही. तुम्ही बघू शकता फुल मजा येते बाहरो पैसा. तुम्ही गाईज बघू शकता अशा पद्धतीने बसलोय. इथं अशी पद्धत आहे दोन्ही बाजूनी रिक्षामध्ये बसवायची. सो बसलोय एका रिक्षामध्ये सहा जण आणि हे काका चालवत आहे. सो फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स घेतोय. 30 रुपये. फायनली चार मिनारच्या इथं पोहोचलोय. बाकी या ठिकाणी खूप सारे ट्रॅफिक आहे, असं काही चबुतरा इथं बघा, ट्रॅफिक असं ट्रॅफिक आहे. बाकी दाखवतो तिकडं आहे चार मिनार आणि खूप सुंदर दिसतो इथून. बाकी तिकडे जाऊया, इथं खूप सारे स्ट्रीट फूड आयटम्स पण आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टी. जवळपास टायमिंग झालेला आहे, 3 वाजत आले. सो सगळे आलोय चार मिनारच्या इथं. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे, हे बऱ्यापैकी आहे. सो चाललोय इकडे आलोय चार मिनारच्या बाहेर. इकडे वॉचचे दुकान आहे आणि इकडे निमरा एक हॉटेल आहे, त्या ठिकाणी खूप फेमस इराणी चाय भेटतोय बघा. हे म्हणतो तुम्ही, तुम्हाला ऐकलं होतं की इथं पॅटीस पण फेमस आहे. सोफा पॅटीस पण ट्राय करून बघू. आता आम्ही आलो आहे चौ महाल या पॅलेसमध्ये. सो खूप जबरदस्त आहे, 5 वाजेपर्यंत चालू असतं, 4 वाजलेले आहेत. मजा येते का गाईज? यस. चौ महाल म्हणाल मी याला, शाहू महाल. त्याचं तुम्ही डिझाईन बघू शकता किती जबरदस्त आहे. वाव, इथं फोटो काढूया आता. जबरदस्त गाईज, इथं फोटोशूटसाठी बघा असं आहे, असे तुम्ही फोटो काढू शकता. मी आलो या ठिकाणी, सर्व वेपन्स आहे बघा, तलवारी बघा त्या वेळेसच्या. वाव, माधवीची सीटच नाही सोडी. आम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहे, मी इथेच सांभाळणार पुढे जाऊ. तारक मेहता मध्ये एंट्री फक्त 1:40 स्पीड आहे. सो गाईज, तुम्ही बघू शकता अशा काही प्रकारचं हॉटेल आहे. या ठिकाणी सर्व मेन्यूज आहे. बिर्याणी जी आहे 250 रुपयाची. मी या बिर्याणी खाना तो हैदराबाद आना. बाकी कसं वाटलं पाहता मी काय सांगशील? पोट तर भरलं आहे, पोट भरलेलं आहे पण बिर्याणी.